राजाने साथ दिली होती छत्रपती शिवाजी महाराजाला, म्हणून सुरत मध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे मोठ्या प्रमाणावर त्या काळामध्ये यशस्वी झाले। खरं तर स्वर्गीय राम कापसे साहेबांचे गाव आहे आणि आमचा आदिवासी बंधू ओबीसी समाज सर्व एकोप्याने राहणारा हा जिल्हा आहे। सर्व समाज सर्व लोक एकत्र येऊन मग उत्तर भारतीय असतील, आदिवासी समाज असेल, ओबीसी समाज असेल, आणि मला तर खरा अभिमान आहे की आज मला या ठिकाणी जवळपास 80% आदिवासी महिला आणि जनतेशी संवाद साधण्याचा योग आला। खरं तर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो एक महिला मला त्या ठिकाणी भेटली आणि त्या महिलेने मला म्हटलं, मी तिला विचारलं की देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे, तिने मला सांगितलं प्रधानमंत्री मोदीजी हवे आहेत। मी तिला कारण विचारलं मोदीजी का हवे आहेत, तिने सांगितलं आमच्या आदिवासी समाजातल्या एक शिक्षक महिलेला द्रौपदी मुर्मूला देशाचं राष्ट्रपती पद देण्याचं कार्य हे मोदीजीच्या नेतृत्वात झालं, म्हणून त्यांना आदिवासी समाजाला मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आहे। तुझं सर्वांचं समर्थन आहे की नाही आहे? त्या आदिवासी महिलेचा मी आभार मानतो। पुढे गेल्यानंतर अजून मला या ठिकाणी आमच्या सरपंचताई भेटल्या, त्या सरपंचताईने एक 15-20 आदिवासी महिला त्या ठिकाणी भेटायला आल्या होत्या। त्यांनी सांगितलं की मोदीजींनी कोरोनाच्या काळापासून आम्हाला मोफत अन्न दिलं आणि आजही मोफत अन्न मिळत आहे आणि आदिवासी समाजाला जे अन्नाची योजना मोदीजींनी अन्न सुरक्षा अभियान दिलं, म्हणून आम्ही मोदीजींनाच मत देऊ असं आमच्या आदिवासी बहिणीने सांगितलं। दुसरा एका आदिवासी बहिणीने सांगितलं, त्या आदिवासी समाजाच्या बहिणीने सांगितलं की मी मोदीजींनाच मत देईल, कारण तिने सांगितलं कोरोनाच्या काळामध्ये माझ्या परिवाराचा तुमचा माझा जीव वाचवण्याचं काम ज्या दोन व्हॅक्सिननी केलं, 140 भारतीयांना 220 कोटी आणि पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक आदिवासी घरामध्ये मोदीजींनी व्हॅक्सिन दिलं, म्हणून कोरोनाच्या काळात आमचा जीव वाचवला, म्हणून आम्ही मोदीजींना मत देऊ आदिवासी बहिणी सांगितलं। पुढे गेलो, एक नाजीम नावाचे आम्हाला व्यक्ती भेटले। नाजीमजींनी सांगितलं माझा जो आज प्लास्टिकचा बिझनेस चालू आहे, हा प्लास्टिकचा बिझनेस जो चालू आहे याकरता मला प्रधानमंत्री मोदीजींची कोरोना काळामध्ये स्वनिधी योजना भेटली आणि त्या स्वनिधी योजनेचं मी आता काम चालू केलं। त्या काळामध्ये मोदीजी प्रधानमंत्री व्हावे, कारण आमचा जो परिवार व्यवसाय दिनाचं काम मोदीजींच्या नेतृत्वात झालं। पुढे 12 वंचित 18 प्रकरण जाती विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी भेटले, त्यांनी सांगितलं मोदीजीला मत देऊ आणि मोदीजीला मत देताना त्यांनी म्हटलं 1 लाख रुपये 18 पगड जाती या पालघर जिल्ह्यातल्या 6,000 परिवारांना, सुतार असेल, लोहार असेल, कोणी काम करणारा त्या ठिकाणी मच्छीमार जाळं विकणारा असेल, या 18 पगड जाती 12 बोलतेदार सोन्या चांदीचा दागिना तयार करणारा कारागीर असेल, सलून मध्ये काम करणारा कारागीर असेल, भाजीपाला विकणारा असेल, या सर्वांना आता मोदीजींची 1 लाख रुपयाची विश्वकर्मा योजना। खरं तर या ठिकाणी या पालघर जिल्ह्यामध्ये येण्याचा प्रयत्न सुरू झाला। मी तुम्हाला विनंती करणार आहे, या पालघर जिल्ह्यातले राजपूतजी आपले सर्व या ठिकाणी पदाधिकारी सर्वांचे नाव मी घेणार नाही, या सर्वांना माझी विनंती आहे, स्वराजींना विनंती आहे, कमीत कमी 6,000 परिवारांना मोदीजींच्या नेतृत्वातल्या विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळावा पाहिजे। आज मोदीजींनी 6,000 रुपये शेतकऱ्यांना पाठवले आहेत आणि काल एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने अजित पवारच्या सरकारने पुन्हा 6,000 रुपये शेतकऱ्यांना पाठवण्याचा निर्णय केला। आता पीक पाणी घेण्याकरता, आता सल्फेट देण्याकरता, पीक पाणी घेण्याकरता 12,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय मोदीजींनी केलाय। मी पुढे गेलो, एका शेतकऱ्याला भेटलो, त्या शेतकऱ्याने सांगितलं
जगामध्ये संपूर्ण देशामध्ये युरियाचा रेट 3000 रुपये झाला, पण मोदीजींनी 10 लाख रुपयाची सबसिडी देऊन युरियाचा रेट 267 रुपये आपल्या शेतकऱ्याकरता कायम ठेवला. 10 लाख कोटी रुपयाची सबसिडी दिली. 10 लाख कोटी रुपयाची सबसिडी नुसत्या युरियावर दिली. आणि म्हणून आज जवारमध्ये जगामध्ये 2800 रुपये रेट आहे, अमेरिकेमध्ये 3000 रुपये रेट आहे, श्रीलंकामध्ये 2700 रुपये रेट आहे, 2500 वर देशामध्ये सर्वीकडे रेट आहे. पण 267 रुपयाचा युरिया आज जवारमध्ये मिळतो, याचं कारण मोदीजींनी 10 लक्ष कोटी रुपयाची योजना या ठिकाणी दिलेली आहे. खर तर मी सलूनवाल्याकडे गेलो, मी त्या ठिकाणी केळी विकणाऱ्या आमच्या व्यक्तीकडे गेलो, त्या केळी विकणाऱ्या व्यक्तीने सांगितलं, गरीब आहे, त्यांनी सांगितलं मी मोलमजुरी करतो, केळी विकतो आणि खरबूज विकतो, पण मी प्रधानमंत्री मोदीजी पाहिजे. त्याने फोटोला हात समजून सांगितलं, हे मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे. बंधू भगिनींनो, खरं तर मी आता 22वी 23वी लोकसभा करतो आहे. या 23 लोकसभेमध्ये 33710 लोकांना भेटलो. 33710 पैकी 13 लोक सोडले. सर्वांनी प्रधानमंत्री मोदीजीच प्रधानमंत्री व्हावे. फक्त 13 लोकांनी वेगवेगळे नाव घेतले. 13 लोकांनी 22 लोकसभेमध्ये मी घर चलो अभियान केलंय आणि मला अभिमान आहे. आज पालघर लोकसभेमध्ये मी जेव्हा जवारमध्ये प्रत्येक घरी गेलो त्या प्रत्येकाने मला सांगितलं, एकही व्यक्ती मला म्हणाला नाही ज्यांनी प्रधानमंत्री मोदीजी एकच नावाचा उल्लेख